नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. या निकालावर ठाकरे गटाने काळ्या फिती बांधून नाराजी दर्शवत कुडाळ शहरात निषेध व्यक्त केलाय. यावेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काल जो राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला, त्या निर्णयाच्या विरोधात सर्वप्रथम आम्ही शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो. संविधानाची पायमुल्ली झाली सांगण्याची काही गरजच नाही, कारण देश आता हुकुमशाहीकडे चालला आहे, राज्य सरकार हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून सुद्धा जे भरत गोगावले त्यांची सुद्धा नियुक्ती सुद्धा सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली होती, त्याचप्रमाणे गटनेते सुद्धा हे सुद्धा बेकायदेशीर ठरवले असताना सुद्धा अगदी या नार्वेकर यांनी जो निर्णय दिला की शिवसेना ही सर्वांना ज्ञात आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. त्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 2018 सालामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर सुद्धा त्या निवडणुका झाल्या ते सुद्धा एबी फॉर्म हे उद्धव साहेबांना दिले गेले, पण या भाजपच्या दबावाखाली येऊन नार्वेकरांनी तो निर्णय दिला. हा निर्णय निषेधार्थ आहे, निश्चितच आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आणि भविष्यात जनतेच्या कोर्टामध्ये आम्हाला निश्चित न्याय मिळेल. कारण आज जनतेला कळून चुकलेलं आहे की आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे. दबावाखाली असून हा निर्णय झालेला आहे आणि भविष्यात आम्हाला नक्की न्याय देवतो आमचा विश्वास आहे. न्याय देवता आम्हाला निर्णय देईलच, पण ही महाराष्ट्रातली जनता, या देशातली जनता बघत आहे कशा प्रकारे एका बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण जनता, मला निश्चित विश्वास आहे की भविष्यात परत एकदा शिवसेना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच जमाने उभी राहील असे मला विश्वास आहे. मोठी आणि सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया म्हणजे शिंदे सरकार आणि राहुल नार्वेकर जिंकलेत आणि माझ्या बाबासाहेबांचं संविधान मेलंय. सरकार आमदार पात्र ठरले आणि संविधान अपात्र ठरलंय. भारत सरकारचा आमच्या बाबासाहेबांचा हा अपमान आहे असं मला वाटतं. खरं सांगायचं तर हा निकाल काल आमच्या आमदार वैभव नाईकांनी सांगितल्याप्रमाणे अपेक्षितच होता. जे 4 सरकार फिरून आलेत, जे निर्णय देणारे न्यायाधीश आहेत, ते जर 2 दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर जात असतील तिथेच निकाल स्पष्ट झालेला होता आणि यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करूच शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. पण एक मात्र सांगते, ज्या वेळेला प्रतोद म्हणून त्यांच्या प्रतोदाला सर्वोच्च न्यायालय नाकारतं आणि निर्णयाच्या वेळेला मात्र त्यांच्या प्रतोदाला नाकारलेल्यांच्या सरकारांना ओके ठरवतं आणि आमच्या उद्धव साहेबांना नाकारलं जातं, हा सगळा जो काही अजब तमाशा गजब तमाशा चाललेला आहे, हे सगळं मिंदे सरकारची ही जी काही फेर आहे, हे मोदी आणि शहाचं सगळं घाणेरडं रूप आम्ही आमच्या राज्यात बघतोय आणि हे सगळं जनता बघते, ही नाटकं जनता बघते आणि आमदार खासदारांची पात्र करून ठेवलेली आहेत, नाटकाचे सोंगाडे केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या निर्णयाचा आम्ही निषेध करतोय. सर्वोच्च न्यायालयात आम्ही दाद मागूच, त्याबद्दल काही वादच नाहीये, पण जे काय चाललंय ते लोकशाहीला आणि संविधानाला काळीमा फासणार आहे. आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी कायमच न्यायव्यवस्थेवर, कायद्यावर आणि संविधानावर विश्वास दाखवला. आजही आमचा संविधानावर विश्वास कायम आहे आणि त्या संविधानाची बाज राखत, त्या संविधानाचा आदर करत पुन्हा एकदा आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही तिथे जाणार आहोत. गटाने जो आनंद उत्सव साजरा केलेला आहे तो लुलापांग आनंद उत्सव साजरा केलेला आहे, ते धनशक्तीचा आनंद उत्सव साजरा केलेला आहे. त्यांना माझं एक आव्हान आहे, कुडाळ मालवणची उमेदवारी ही शिंदेकड्यांनी मिळवून दाखवावी आणि लोकसभेची उमेदवारी ही शिंदेकड्यांनी मिळवून दाखवावी आणि त्यांनी विजय होऊन प्राप्त करून दाखवावा. तसं आमचं तुमचा शिवसैनिकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचा तुमचा तुम्हाला चॅलेंज, ओपन चॅलेंज आहे.
नार्वेकर हाय हाय नार्वेकर हाय हाय शिवसेनेच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शिवसेनेच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची राज्य सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.